बाबरे शाळेत संविधान दिन साजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना बाबरे शाळेतील विद्यार्थी. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करताना बाबरे शाळेतील विद्यार्थी. विद्यार्थ्यांपैकी भाषण करताना प्रगती सोलकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तसेच संविधान सभेमधले सर्व सदस्य मसुदा समितीमधले सर्व सदस्य यांच्या या योगदानामुळे हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अस्तित्वात आले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. भाषण करताना साहिल डिंगनकर. भाषण करताना समीक्षा पाष्टे. त्यांनी अहोरात्र चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर क्रमवार चर्चा करण्यात आली. भाषण करताना किरण पाष्टे. संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभार संबंधीच्या. भाषण करताना सिद्धी नाचरे. संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र चिंतन व अभ्यास करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर क्रमवार चर्चा झाल्या. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. भाषण करताना ओंकार निवाते. भाषण करताना नागेश पाष्टे. अध्यक्षीय भाषण करताना प्राप्ती घाडे. अशी मी अपेक्षा बाळगते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. संविधानातील तरतुदी अनेक बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकांचे हक्क नागरिक आणि शासन संस्था. धन्यवाद.